जुळी कशी जन्मतात मासिक पाळीच्या प्रारंभानंतर दहाव्या ते अठराव्या दिवसाच्या मधल्या काळात स्त्रीच्या प्रजोत्पादक केंद्रियात एक अंड तयार होते या काळात जर स्त्रीचा पुरुषाशी संबंध आला तर पुरुषाच्या शुक्राणूंपैकी एक स्त्रीच्या बिजांडामध्ये शिरतात हे एकत्र आले की फलन होते आणि स्त्री गरोदर राहते परंतु काही वेळा गर्भधारणेनंतर अंड्याचे आपोआप दोन भागात विभाजन होते आणि हे दोन्ही भाग गर्भाशयात दोन गर्भ म्हणून विकसित होतात त्याचा परिणाम त्या स्त्रीला एकाच वेळी दोन बाळ होतात अशा प्रकारे झालेल्या या दोन बाळांच्या चेहऱ्यात साम्य दिसते त्याची बरीच लक्षणे समान असतात ही, ही दोन्ही बालके दोघेही मुलगी व दोघेही मुली असू शकतात याचे कारण ही दोन्ही बालके एकाच चंडाणूपासून तयार होतात काही वेळा अशीही एक शक्यता असते की पुरुषाचे दोन शुक्राणू अलगपणे एका स्त्रीच्या दोन अंडाणू मध्ये प्रवेश करतात त्यातून गर्भाशयात दोन गर्भ विकसित होऊन ती स्त्री दोन बालकांना जन्म देते अशा प्रकारे जन्मलेली दोन मुले एकमेकापासून भिन्न असू शकतात त्याचे लिंग समान असू शकते वा भिन्नही असू शकते